हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. तर आज आहे गणपती बाप्पांचं आगमन, आणि काल रात्री जसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे की गणपती बाप्पा आलेले आहेत घरी, आणि अशा प्रकारे डेकोरेशन अर्धवट झालेलं आहे. अर्धवट म्हणजे एवढंच आहे, बाकी लाईटिंग वगैरे लागेल. आणि माझा आता स्वयंपाक झालेला आहे. आज झाडू पोछ्याला बाई आलेली नाही आहे, आत्ताच झाडझूड वगैरे केली. पोछा वगैरे लागेल आणि मग त्याच्यानंतर मग पूजेचं वगैरे साहित्य काढून ठेवणार आहे. ज्या ज्या वस्तू लागणार आहेत तर त्या बाजारातून जितेंद्रराव आणणार आहेत, आणि आम्ही सायंकाळीच पूजा करणार आहोत, आता नाही करणार आहोत, कारण सगळं साहित्य वगैरे काढायला वेळच लागणार आहे. काल 11 वाजेपर्यंत बायका घरी आलेल्या होत्या. मी सुद्धा हळदी कुंकाला गेली होती. छान झाला कालचा कार्यक्रम, पण खूप जास्त थकलेली होती. आणि आता स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे, आणि म्हटलं बाईनी धोका दिला, म्हणजे तिने सांगितलेलं नव्हतं की मी येणार नाही म्हणून. तर ती पण नदीवर वगैरे गेली असेल कदाचित. आम्ही गेलो नाही नदीवर, कारण आमच्या कुटुंबामध्येच आता डिलेवरी आहे, आणि म्हणजे आज उद्या परवा काहीही होऊ शकते, म्हणजे डिलेवरी तिची कन्फर्म आहे आता या 2-3 दिवसामध्ये. तिला तर तशी 15 तारीख दिलेली आहे, पण काही सांगता नाहीत ना डिलेवरीचं वगैरे. तर पटापट आम्ही स्थापना करून घेणार आहोत. बघू आता कसं काय करायचं आहे, ते व्हिडिओसोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी झाडलेलं आहे, आता पोछा लावून घेईन, मग पूजेचं साहित्य वगैरे काढे. नैवेद्याची थाळी वगैरे सगळं तयार आहे. गर्मी कमी होण्याचं नावच घेत नाही आहे, इतकी गर्मी आहे. एवढा पाऊस पडला तरी गर्मी कमी झालेली नाही आहे. मी नुसतं झाडलं तर बघा, मला घाम आलेला आहे, म्हणजे स्वयंपाक केला आणि लगेच झाडझूड केली. हरतालिकेची जी मी पिंड वगैरे काढलेली होती, आरती वगैरे केली, पूजाही केली, आणि ती पण शिरवलेली आहे. मी तुम्हाला म्हटलेलं होतं मी गौरी पेरली होती म्हणून, पण गौर माझी उगवली नाही, अर्धवटच उगवलेली होती. तर ती पण धुतली, आणि ते जे गवत आहे, थोडं जे गहू आणि गवत, तर ते मी धुऊन गाईला दिलेलं आहे. आणि कारण नदीवर आम्ही गेलोच नाही, आणि हे पहिल्यांदा झालेलं आहे की आम्ही नदीवर गेलेलो नाही आहे. अशा प्रकारे पार्कने डेकोरेशन केलेलं आहे, आणि गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहे. बघू आता अजून पुढे काय काय होते. आजचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओसोबत असेच कनेक्ट. स्वयंपाक काय केलेला आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे भाजी कढी, इथे नैवेद्याचं ताट तयार आहे. ओटा क्लीन करून झालेला आहे. तर आता फक्त पोछा लावायचा आहे आणि पूजेची तयारी करायची आहे. भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये. दिवे वगैरे तयार करून घेते, समई वगैरे पण तयार करून घेणार आहे. पूर्व तयारी मी करून घेणार आहे पूजेची. आता मी पूजेची मांडणी करून घेणार आहे, आणि चौरंगावर स्वस्तिक काढून त्यावर हळद कुंकू टाकून गणपतीची स्थापना करून घेणार आहे. समई, फळ, उंदीर मामा यांची सुद्धा मांडणी करून घेणार आहे. इथे मी कलशवर स्वस्तिक काढून घेणार आहे, आणि 5 बोटं आपण कुंकूचे इथे लावून घेणार आहोत. कलशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू आणि अक्षदा टाकून त्यावर विड्याचे पानं ठेवून नारळ ठेवणार आहे.
तर ज्या ठिकाणी आपल्याला कलश ठेवायचा आहे तिथे तांदूळ ठेवून हळद कुंकू टाकून कलशची स्थापना करायची आहे. पंचामृतसुद्धा तयार आहे. इथे घेतलेलं आहे आपण दूध, दही, साखर, तूप आणि सहज पंचामृत हे तयार आहे. तर इथे सुपारी म्हणजेच गणपतीचा अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर चांदीची छोटीशी मूर्ती आहे तिचा सुद्धा आपण अभिषेक करून घेणार आहोत. त्यानंतर गंगाजल टाकून तिथली जागा पण शुद्ध करून घेणार आहोत. त्यानंतर गणपतीची पूजा करून घेणार आहोत. उंदीर मामाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. गणपतीला दुर्वा, शमीपत्र, हार, जानव घालून छान मनोभावाने त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाला इत्र लावून घ्यायचं आहे. समई, दिवे, उदबत्ती, धूपबत्ती लावून घ्यायची आहे. फळ, नैवेद्य, साखर, मोदक यावर पाणी फिरून आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे. Thank you.
आपली गणपती बाप्पांची पूजा संपन्न झालेली आहे.